अक्कलकोटच्या विविध विकास कामांसाठी 368 कोटी रुपयांचा विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात, त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा निधी उपयोगी पडणार आहे, त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला। पुण्याच्या भोरमधील किकवी गावातल्या मंदिरात देवाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली। मंदिरात राम लक्ष्मण सीता हनुमानासह विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली। यावेळी पंचक्रोशीतले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना जिल्ह्यातील समृद्धी साखर कारखान्याने कन्यादान उपक्रम सुरू केला। घनसावंगीच्या सर्वच गावातील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या एका मुलीच्या लग्नासाठी कारखाना 21,000 रुपयांची मदत देणार आहे। पुण्याच्या वेल्हा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मावळा जवान संघटनेनं राष्ट्रीय शिवजागर यात्रा तामिळनाडूच्या तंजावर इथून मार्गस्थ केली आहे। ही यात्रा पॉंडिचेरी जिंजी वेल्लूर श्रीशैल अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मार्गे 6 जूनला रायगडावर पोहोचेल। साताऱ्यामध्ये शस्त्रविद्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं। यात मुलांना लाठीकाठी भाला ढाल तलवार आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण देण्यात येते। 31 मेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहील। रायगडाच्या कोलाडमध्ये शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। वीर शंभू प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या शिबिरात 150 मुलांनी सहभाग नोंदवला। या 10 दिवसात लाठीकाठी दांडपट्टा तलवार बाण चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाते। कल्याणमधल्या एका तरुणाच्या पोटात आरपार घुसलेला बांबू यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आलाय। बांधकामाच्या ठिकाणी उंचीवरून पडल्यानं बांबू पोटात घुसला होता। तब्बल 9 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तरुणाला जीवदान दिले। लाल मातीतली कुस्ती म्हणजे